माझं सोलापूर न्यूज चॅनल. राज्यात पेटलेलं मराठा आंदोलन हे आता चिघळलं आहे. याचे पडसाद सोलापूर शहर जिल्ह्यात देखील उमटत आहेत. सोलापुरात मराठा आंदोलकांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकलं आहे. पाहूयात. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. सोमवारी दिवसभरात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने राज्यात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. एका आमदाराचं घर जाळण्यात आलं, राजकीय पक्षांचे कार्यालय फोडण्यात आली, एसटीवर दगडफेक झाली, एसटी बस पेटवण्यात आली, महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली आहे. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे सोलापुरात मराठा समाजाच्या नेत्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप लावून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आत जाण्यापासून रोखलं आहे. यामध्ये सत्ताधारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, भाजपचे अनंत जाधव, दास शेळके, शिवसेना ठाकरे गटाचे प्रताप चव्हाण, काँग्रेस पक्षाचे सुनील रसाळे, महेश धाराशिवकर, श्रीकांत घाडगे यांच्यासह मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जोरदार घोषणाबाजी करून मनोज जरांगे पाटलांना यावेळी समर्थन देण्यात आलं आहे. आज सोलापूर जिल्हा कार्यालयाला मराठा समाजाच्या वतीनं, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं टाळे ठोकण्याचं काम करण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र जळत असताना कुठलंही सरकार हालचाली करत नाही. आज तुम्ही बघितलं असेल सरकारी कार्यालयामध्ये सगळ्यांना त्यांची कामं करण्याची, दुसरे कामं करण्यासाठी वेळ आहे, पण मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता त्यांची कुठलीही धडपड दिसत नसल्यामुळं ह्याच्या पुढच्या काळात ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींना लोक फिरू देत नाहीत, तसंच त्या पद्धतीनं कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, यांना सुद्धा आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही आणि त्यांच्या सरकारी कार्यालयामध्ये बसू देणार नाही, अशा पद्धतीची मोहीम आता हातात घेतलेली आहे. ही आज मिस्टर टेलर आहे. आज फक्त कार्यालयाला टाळं घातलेलं आहे. गरज पडली तर तुम्ही बघितलं असेल काल लोकांनी आमदारांची घरं जाळायला कमी केले नाहीत. ही तर कार्यालय ह्याच्या येणाऱ्या काळात मराठा समाज ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून आपला निषेध व्यक्त करेल. मी मुख्यमंत्र्यांना एवढंच विनंती करतो की लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आपण सरकार म्हणून घ्यावी आणि हा जाणाऱ्या महाराष्ट्राला थांबवावं. आणि जरंगे पाटलांच्या जीवाला जर काय कमी जास्त झालं तर ह्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.